कान हे आपल्या पाच इंद्रियांपैकी एक आहे कान हा एक शरीराचा आश्चर्यकारक भाग आहे ज्यामुळे मानवाला आणि इतर प्राण्यांना आजूबाजूला काय चालले आहे ते ऐकू येते ध्वनीचे वर्गीकरण वारंवारतेवरून करता येईल वीस हर्ट्सपेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी इन्फ्रासाऊंड म्हणतात तर वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला श्रव्याती ध्वनी अल्ट्रासाऊंड असं म्हणतात सशक्त तरुण व्यक्तीचा ऐकण्याचा पल्ला वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स असतो आणि त्याला श्राव्य ऑडिबल साऊंड म्हणतात वय वाढेल तसे लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते सामान्य प्रौढ व्यक्तीला फक्त बारा 14 ते चौदा किलो हर्ट्स वारंवारतेपर्यंत ऐकू येते तुम्ही ऐकण्याची चाचणी करता तेव्हा ऑडिओलॉजिस्ट एक आलेख तयार करतात तुम्हाला ऐकू येण्यासाठी मोठे आवाज किती वेगवेगळ्या वारंवारितेचे असावे लागतील हे तो दाखवतो अवश्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी ज्याला कधी कधी खालच्या पातळीचा ध्वनी म्हणतात तो वीस हर्ट्स पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी असतो जी मानवी ऐकण्याची खालची मर्यादा आहे नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या अवश्राव्य ध्वनी मिळू शकतो या वारंवारितेचा ध्वनी भूकंप मापनाशी निगडीत पृथ्वीच्या आत खडक आणि खनिज तेल शोधण्यासाठी वापरला जातो हत्ती अवश्राव्य आवाज काढतात जे कठीण जमिनीमधून जाऊ शकतात आणि इतर कळप शेकडो किलोमीटर दूर असले तरीही त्या आवाजाचा मागोवा घेऊ शकतात देवमासे आणि काही प्राणी अवश्राव्य ध्वनीचा उपयोग दूर अंतरावर संवाद साधण्यासाठी करतात कृत्रिम स्रोत म्हणजे अणुशक्ती विषयक रासायनिक विस्फोट इंजिन यंत्रसामग्री आणि विमाने आहेत अवश्राव्य ध्वनीमध्ये खूप दूर अंतरावर प्रक्षेपणाची क्षमता असते श्रव्या ती ध्वनी श्रव्याती ध्वनी म्हणजे वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त ध्वनी जी मानवी ऐकण्याची वरची मर्यादा आहे श्रव्याती ध्वनीचे भौतिक गुणधर्म श्राव्य आवाजापेक्षा वेगळे नाहीत फक्त मानवाला ते ऐकू येत नाहीत ही मर्यादा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असते आणि ती सशक्त तरुण व्यक्तीमध्ये वीस हजार हर्ड्स असते वटवाघूळ श्रव्याती ध्वनीचा उपयोग शिकार आणि अडथळे शोधण्यासाठी करतात कुत्रे आणि मांजर यांचा ऐकण्याचा पल्ला श्रव्याती ध्वनीपर्यंत लांब असतो इकोलोकेशन ज्याला ज्याला बायोसोनार असेही म्हणतात हे खूप प्रकारच्या प्राण्यांनी वापरलेले जैविक सोनार असते इकोलोकेटिंग प्राणी वातावरणात श्रव्याती ध्वनी काढतात आणि तो समोरच्या पदार्थावर आपटून येणारे त्यांचे प्रतिध्वनी ऐकतात ती वस्तू कोठे आहे हे ठरवण्यासाठी प्रतिध्वनीचा उपयोग करतात वटवा वेगवेगळी वे वे श्रवाती ध्वनीची तंत्रे शिकार शोधण्यासाठी वापरतात श्रवाती ध्वनीचा उपयोग विविध क्षेत्रात होतो श्रवाती ध्वनीची साधने वीस हट्स पासून कित्येक करू वारंवार श्रवाती ध्वनीच्या साधनांचा उपयोग वस्तू शोधणे आणि अंतरे मोजणे यासाठी केला जातो वैद्यकीय क्षेत्रात श्रवाती ध्वनीचा उपयोग इमेजिंग सोनोग्राफीमध्ये केला जातो श्रवाती ध्वनी अविनाशकारी उत्पादने आणि रचना यांच्या कसोटीसाठी त्यांच्यात अदृश्य दोष शोधण्यासाठी केला जातो उद्योगधंद्यात श्रवाती ध्वनी सफाई मिसळणे आणि रासायनिक क्रियांचा वेग वाढवण्यासाठी वापरला जातो सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सोनार हे तंत्र श्रव्याती ध्वनी तरंगांचा उपयोग पाण्याच्या पृष्ठभागाखालील किंवा पृष्ठभागावरील वस्तू शोधून काढण्यासाठी करते सोनारचे दोन प्रकार असतात सक्रिय सोनार आणि निष्क्रिय सोनार सक्रिय सोनार ध्वनी तरंग बाहेर टाकतात आणि स्वीकारतात तसेच वस्तूंची अभिमुखता आणि पल्ला निश्चित करतात निष्क्रिय सोनार ध्वनी तरंग बाहेर सोडत नाही फक्त त्याच्याकडे येणारे ध्वनी तरंग ऐकतात त्याचा मुख्य उपयोग समुद्री वस्तूंचे पाणबुडी आणि देवमासे यांचे येणारे आवाज शोधून काढण्यासाठी होतो सोनारमध्ये प्रेषक यंत्र ट्रान्समीटर ट्रान्सड्युसर रिसिवर आणि डिस्प्ले असतात ट्रान्समीटर एक ध्वनीचा स्पंदन तयार करतो ज्याला पिंग म्हणले जाते विद्युत शक्ती ट्रान्समीटरमधून बाहेर टाकली जाते ज्याचे रूपांतर ट्रान्सड्युसर ध्वनी तरंगांमध्ये करते आणि पाण्याच्या आत पाठवते जेव्हा हे ध्वनी तरंग एखाद्या वस्तूवर आदळतात ते परावर्तित होतात हे प्रतिध्वनी ट्रान्सड्यूसरवर आदळतात जो त्यांना विद्युत संकेतांमध्ये रूपांतरित करतो मग ते रिसिव्हरमध्ये मोठे होते आणि डिस्प्लेकडे पाठवले हो जाते बहुतेक जागी ट्रान्सड्युसर हाच ध्वनी तरंगांचे प्रक्षेपण आणि शोधणे दोन्ही कामे करते वस्तूचे अंतर मोजण्यासाठी ध्वनीचे प्रक्षेपण आणि परत मिळवणे यातील वेळ मोजला जातो आणि ध्वनीच्या वेगावरून त्याचे रेंजमध्ये रूपांतर करण्यात येते बहुतेक लष्करी जहाजांवर सोनार व्यवस्था असते त्याचा उपयोग शत्रूची जहाजे आणि टॉर्पिडो शोधण्यासाठी केला जातो पाण्याखाली शोधणे आणि सोडवून आणण्यासाठी जाणारे गट साईड स्कॅन सोनार सिस्टीम वापरतात जहाजे आणि पाणबुडीमध्ये विशेष सोनार बसवलेले असतात ज्यांचा उपयोग पाण्याखालील संवाद साधण्यासाठी केला जातो सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते पाण्याखालच्या टेकड्या दऱ्या पाणबुड्या हिमनग बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी याचा उपयोग होतो सोनोग्राफी सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्रव्याती ध्वनी तरंगांचा उपयोग शरीरांतर्गत भागांच्या चित्रनिर्मितीमध्ये केला जातो यामध्ये सोनारसारखेच परावर्तन होते वेगळ्या घनतेच्या दोन उतींच्यामधील सीमारेषा किंवा उती आणि जवळच्या द्रवामधील सीमारेषा यामध्ये प्रत्येक वेळी मध्ये संकेत आल्यावर परावर्तन होते श्रवाती ध्वनी तरंग शरीरामध्ये वापरल्यामुळे आणि वेगवेगळ्या अंतर्भागातील आलेल्या प्रतिध्वनीमुळे एखाद्या अवयवाची किंवा समस्या असलेल्या भागाची प्रतिमा किंवा सोनोग्राम मिळवता येतो गरोदर स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची वाढ पाहण्यासाठी सोनोग्राफीचा खूप उपयोग केला जातो यकृत मूत्रपिंड मेंदू आणि स्वादुपिंड यांची धोकादायक स्थिती श्रवाती ध्वनी तरंगांमुळे शोधता येते हृदयाच्या आतल्या झडपा इकोकार्डिओग्राफी आणि मोठ्या रक्तवाहिन्या यांसारख्या धडधडणाऱ्या भागांच्या हालचाली पाहता येतात सारांश ध्वनी तरंगांचा उपयोग होणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल आपण माहिती घेतली आंतरजालावर या सगळ्या तंत्रज्ञानाविषयी आणखी माहिती घ्या